म्हणजे मार्क वरती सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा सितारा, एक गुणवान खेळाडू दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्क वर, उंचपुरा तगडा खेळाडू गोलंदाजांसाठी. हा कर्दन काळ पर्यंत आता गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो. पहिला षटक मेंडेटरी पॉवर पेच, लेफ्ट हँडर बॅटर जितेंद्र नागोजी स्ट्राइकी एंड वरती नॉन स्ट्राइकी एंडला गजा सूर्याजी. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर कटचा सुंदर फटका पॉइंटच्या दिशेने खेळा, डी पॉइंटला चेंडू चालला वेगात गती ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत शॉट कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक फील करेल पत्तीची फेकी होईल दोन धावा या चेंडूवर. हाफ ट्रॅकर चेंडू खांद्याचा चांगला वापर दर्शन बांदेकर या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा परंतु तेवढा चांगला फटका देखील, स्पेअर ऑफ द विकेट कटचा फटका. दोन धावेने सुरुवात झाली सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला देखील पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी. या फुलर लेनचा चेंडू कटचा फटका पुन्हा एकदा बॅटची कडा घेत असताना चेंडू निघाल्या पॉइंटला, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या तीन धावा या धावफलकावरती. पहिलं षटक मेंडेटरी पॉवर प्लेचं महत्वपूर्ण हे षटक, फलंदाजांसाठी तोडफोड करणारं हे षटक, तर गोलंदाजांसाठी नक्कीच आपले चांगले गोलंदाजी दाखवणार आहे षटक. दोन चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना तीन धावा या धावपलकावर. संध्याकाळचं सत्र शांतावतरण मैदानात, परंतु गरमागरमीचा हा सामना, रोमहर्षक लढत दोन बलाढ्य आणि मातब्बर संघादरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत लेवलच्या या दोन दिग्गज संघादरम्यान हा सामना. त्यावेळेस लोअर वन चेंडू कटचा फटका बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघाला, शॉट मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल ताबा मिळवला जाईल, परतीची फेकी देखील केली जाईल, तोपर्यंत दोन धावा या चेंडूवर. चांगल्या कॉलिंग आणि त्याचबरोबर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील दोन्ही फलंदाजांदरम्यान. कॉलिंग खूप महत्वाचं आणि तेच मैदानात पाहायला मिळालं. दोन धावेने सांघिक धावसंख्या आता पाच धावा या धावपलकावरती. पहिलं षटक पावपेचं षटक, थोडासा संयम दाखवला जातोय कारण सुरुवातीचा षटक दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्गवर. त्यावेळी पुन्हा एकदा स्कटचा काटचा सुंदर फटका शॉर्ट पॉइंटच्या वरून खेळाय, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चालले वेगात गतीने ट्रॅव्हल करेल सीमारेषेच्या नजदीक. जोपर्यंत चेंडू फील केला जाईल पर्यंत तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि तो सफल होईल. तीन धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती परावर्तित झाली. धावपलकावर आठ धावा बिनबाद, चांगली फलंदाजी. समोरचा जर पाहिला तर गोलंदाज भेदक गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावरती आणि त्या गोलंदाजाच्या विरोधात कोणती जोखीम बरा फटका न घेत असताना सिंगल डबल धावा घेत असताना सांघिक धावसंख्येला अकरा मैदानात दिला जातोय. आठ धावा या धावपलकावर. येणाऱ्या काळात नक्कीच आक्रमण देखील आमच्याकडून केलं जाईल, परंतु सुरुवातीला संयम, येणाऱ्या काळात ती आक्रमकते दाखवला जाईल. त्यावेळी सुंदर फटका पुन्हा एकदा, फक्त दिशा दिली चेंडूला गतीचा वापर करत असताना पॉइंटच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू फील केला गेला तोपर्यंत एक धाव आहे चेंडूवरती. सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या नऊ धावा या धावपलकावर. पहिलं षटक दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्गवरती. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकाचं विश्लेषण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल आणि त्याचबरोबर तीन धावा देखील धावून पूर्ण करण्यात आल्या. चांगल्या क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट. यावेळी धीमा गतीचा चेंडू मिस टायमिंग फटका कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत असताना चेंडू विकेट किपराच्या हातामध्ये. शेवटच्या चेंडूवरती, अंतिम चेंडूवरती हे विकेट मिळेल गोलंदाज दर्शन बांदेकर याला. पहिला धक्का बसतोय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी. गजा सूर्याजी माघारे परतेल, बनेल डगआउटचा शिकार. एक गडी बाद धावपलकावरती, नऊ धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. बॅट स्ट्राइकी एंड वरती असेल जितेंद्र नागोजी. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग निघालाय फटका, परंतु समोरच्या दिशेने चेंडू मिळवला जोपर्यंत फील्ड केला जाईल. एक धाव या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात पदार्पण करते. धावपलकावरती दहा धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वन डाऊन बॅटर मैदानात दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकासाठी अक्षय राणे. स्ट्राइकिंग एंड वरती असेल संघातील आणखी विस्फोटक फलंदाज, ज्याने मागील सामन्यादरम्यान बहारदार फटकेबाजी मैदानात केली तो अक्षय राणे यावेळी मैदानात. स्ट्राइकिंग एंड वरती असेल. पहिला चेंडू फेस करेल गोलंदाजी मार्ग वरती नितीन बांदेकर. राईटम राऊंड विकेट क्षेत्ररक्षणाचा विचार केला. वाईडिश लॉंग ऑफ ला डीप मध्ये तैनात दर्शन बांदेकर. ऑन साइड ला डीप लॉंग ऑन मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. या विषय पलून फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे नजरा फिरल्यात स्क्वेअर साठी मागणी, परंतु शपलून फटका खेळण्याचा जो प्रयत्न झाला अक्षय राणे या बॅटर कडून, त्याचमुळे चेंडू देखील बॅटच्या रडार मधून निघाला. लॉंग स्टॉप क्षेत्रात बाईच्या स्वरूपात एक धाव असेल अतिरिक्त खात्यामध्ये आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या स्मॉलेस्ट नेल्सन फिगर या धावपलकावरती अकरा धावा एक गडी बाद.
नितीन बांदेकर याचं देखील भेदक षटक पहिल्या षटकाचा विचार केला. दर्शन बांदेकर याने 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर नितीन बांदेकर या गोलंदाजाकडून देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. एंडवरती जितेंद्र नागुजी लेफ्ट हँडर बॅटर. या शॉट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, षडम पुल फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील लाऊड झाले, परंतु अपिलात उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. निर्धाव चेंडू असेल, षडम पुल फटका खेळण्याचा प्रयत्न जितेंद्र नागुजीचा, परंतु स्लोअर वन चेंडू फिंगर रोल केले होते अंतिम षडा दरम्यान या चेंडूवरती आणि त्याचमुळे स्लोअर वन चेंडूवरती बीट करण्यात आले. यावेळी चांगला फटका, आडव्या बॅटने ऑन साइड ला चेडू जाईल डीप कावकोडला, सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी पॅरेलल फटका फलंदाज जितेंद्र नागोजी अच्छा बॅट मधून. करते 17 रन लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद 17 धावा आहेत धावपळीवर. यावेळी चेंडू जर पाहिला तर वाईड ऑर्करचा प्रयत्न, पंचांकडे नजरा फिरल्यात, परंतु हा वाईड ऑर्कर झाला यशस्वी निर्धाव चेंडू धावपळीवरती. सागिक धाव संख्या 17 धावा, मागील चेंडूवरती बेधडक तो षटकार, पहिला रन फटका दीप कावकोडला आणि त्यानंतर वाईड ऑर्करचा प्रयत्न. निर्धाव चेंडू धावपळीवरती सागिक धाव संख्या 17 या आकड्यावर. यावेळी सुंदर फटका अपिश कव्हर खेळ आहे, डीप स्वीपर कव्हरला चेंडूचा प्रवास, परंतु शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने कमालीचं अप्रतिम झेल पकडले. फलंदाज जितेंद्र नागोजियाची खेळ होईल समाप्त. दुसरा धक्का बसतोय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेटचा गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद सांघिक धाव संख्या 17 धावा या धावपळीवर. क्रिकेट संघाकडून आणखी एक नवोदित गोलंदाज, पहिला स्पेल असेल या गोलंदाजचा, परंतु मैदानात दाखल झालाय अक्षय राणेची साथ देण्यासाठी. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा बाहुबली नितेश राऊळ मैदानात दाखल होतोय. गोलंदाजी मार्ग वरती मितेश बांदेकर हा गोलंदाज पाहायला मिळतो. पहिला स्पेल असेल तिसरा षटक संघातर्फे. स्ट्राइकी एंड वरती अक्षय राणे, नॉन स्ट्राइकी एंड ला त्याची साथ देण्यासाठी मैदानात दाखल झालाय नितेश राऊळ हा बॅटर. या जोडीला अंतिम चेंडूपर्यंत राहावं लागेल आणि त्याचबरोबर आक्रमणाबरोबर संयमी क्रिकेट देखील खेळावं लागेल. 17 धावा या धावपळीवरती बनल्या, 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राइकी एंड वरती अक्षय पहिला चेंडू फेस करेल या षटका दरम्यान. शॉर्ट चेंडू आडव्या बॅटने पुलचा फटका, परंतु हा पुल अनसक्सेस, कर्दनकार ठरला असता तो अक्षय माघारी परतल्या, परंतु मैदानात दाखल होतोय रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे स्ट्राइकिंग एंड वरती. पहिला चेंडू तो फेस करेल या षटका दरम्यान. विकेट मितेश प्राप्त करतोय आपल्या संघासाठी. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू स्विच हिटचा दमदार फटका, कलात्मक रचनात्मक फटका. चाललाय चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला, वेगात गतीने सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पहिला चेंडू फेस करत असताना हा रचनात्मक कलात्मक फटका चौकारासाठी निघतोय गौरेशच्या बॅट मधून आणि चौकाने सांघिक धाव संख्या 3 गडी बाद 21 धावा या धावपळीवर. महत्वाचा हा चौकार असेल, कारण या संध्याकाळच्या सत्रा दरम्यान 4 षटका दरम्यान या खेळपट्टीवरती 40 धावा जरी बनल्या तर नक्कीच येणाऱ्या दुसऱ्या इनिंग दरम्यान या 40 धावा देवबाग क्रिकेट संघासाठी 60 धावांच्या बरोबरीला असेल. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू पंचांकडे थोड्याशा नजरा फिरल्या, स्क्वेअरसाठी देखील मागणी, परंतु पंचांचा तटस्थ निर्णय या चेंडूवरती. निर्धाव चेंडू निघेल, सांघिक धाव संख्या 21 धावा या धावपळीवरती. मितेशने यावेळी खांद्याचा वापर केला, बाउन्सर चेंडू टाकला आणि बाउन्सर वरती हिट करणारा हा चेंडू फलंदाज गौरेश कांबळे याला. सांघिक धाव संख्या 21 धावा 3 गडव्या. स्ट्राइकिंग एंड वरती पुन्हा एकदा सज्ज असेल गौरेश कांबळे. यावेळी अपेश फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षकाला झेल खाली.
परंतु साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न तो देखील अपयशी ठरला. दोन धावा या चेंडूवरती आणि या दोन धावेने सांघिक धाव संख्या 23 धावा या धावफलकावर. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर, त्यानंतर चेंडूवरती झेल घेण्याचा प्रयत्न देखील शेवटच्या क्षणाला, परंतु सोप्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाच्या कर्वेत. हा प्रयत्न अंगलट येताना पाहायला मिळतो. झेल सुटल्यानंतर दोन धावा सांघिक धावसंख्येला देखील बदल घडवणारा. या दोन धावेने सांघिक धावसंख्या 23 या आकड्यावरती. गौरेश कांबळेला जीवनदान प्राप्त झालाय तो स्ट्रायकिंग इनवरती. क्षमता आहे गौरेशकडे देखील मोठे फटके खेळण्याची, परंतु त्याला सिद्ध करावा लागेल. याही वेळी मिस टायमिंग फटका, झेलची संधी असेल. मागील चेंडूवरती झेल सोप्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न, तिथे झेल सोडण्यात आला, परंतु यावेळी हे कमालीचा झेल शॉर्ट पॉइंटला त्याच क्षेत्ररक्षकाकडून, आणि आजच्या दिवसातील हे कॅच ऑफ द डे असेल. चौथा धक्का बसतोय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. सांघिक धाव संख्या 4 गडी बाद 23 धावा या धावफलकावर. आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे शॉर्ट पॉइंटला कमालीचा झेल डायव्ह मारत असताना हे झेल पकडण्यात आले. गौरेश कांबळेची खेळी समाप्त झाली. एक चौकार गौरेशच्या बॅट मधून मैदानात आता दाखल होतोय. सिद्धार्थ हा बॅटर स्ट्राइक इनवरती असेल. या षटकाचा विचार केला, या षटका दरम्यान 2 विकेट 6 धावा खर्च करण्यात आल्या 5 चेंडूवरती. मितेश बांदेकर याचं देखील हे भेदक षटक. षटकातील अंतरिम चेंडू स्ट्राइक इनवरती. सिद्धार्थ कांबळे स्ट्राइक इनवरती. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागत असताना चेंडू विसावला खेळपट्टीवरती. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये खेळ मैदानात पाहायला मिळतोय. 23 धावा आतापर्यंत या धावफलकावरती बनल्यात. येणाऱ्या 6 चेंडूवरती इथून जर 15 ते 20 धावा बनल्या तर नक्कीच 40 धावांपर्यंत देखील मजल मारे पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ. आणि या संध्याकाळच्या सत्रादरम्यान भौगोलिक परिस्थितीचा अंदाज जर पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रादरम्यान या खेळपट्टीवरती 4 षटकादरम्यान 40 धावा देखील नक्कीच मोठी धावसंख्या असेल. मोठं लक्ष असेल, फायटिंग टोटल ते असेल, परंतु त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही तुमचं बचावाचं साधन, आणि ते निरंतर आता मैदानात करावं लागेल. नितेश या बॅटरला अंतिम षटक गोलंदाज मार्गवरती. विकी फर्नांडिस हा गोलंदाज पाहायला मिळतो देत ओव्हरमध्ये. अंतरिम 6 चेंडू स्ट्राइकिंग एंडवरती नितेश राऊत. नॉन स्ट्राइकिंग एंडला सिद्धार्थ कांबळे. ही जोडी अंतिम षटकादरम्यान पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस करेल नितेश. लोअरफुल टॉस चेंडू स्टेट ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने खेळाय. ओव्हरती बॉलर हेड. जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती ताबा मिळवून फेकी करेल 2 धावा या चेंडूवर. दुहेरी धावेने सागिक धाव संख्या 25 धावा या धावपलकावर. नितेशकडे क्षमता मोठे फटके खेळण्याची आहे, परंतु या क्षणाला प्रत्येक धाव लाख मोलाची असेल पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी. आणि त्याचमुळे तो कसोशीचा प्रयत्न देखील सफल होत असताना 2 धावेने स्ट्राइकिंग एंडवरती. पुन्हा एकदा नितेश राऊत. यावेळी ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे. लाऊड अपील करण्यात आले 25 साडे, परंतु इम्पॅक्ट इन लाईफ आणि त्यानंतर मिसिंग होणारे यष्टॅप या चेंडूवरती. आणि त्याचमुळे पंच देखील तटस्थ निर्णयावरती. हा निर्धाव चेंडू असेल. सांघिक धावसंख्या 25 धावा. अंतरिम 4 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या इनिंग दरम्यान. इथून 2 मोठे फटके येणं अपेक्षित असेल नितेश राऊळ या बॅटर कडून पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी. फुल टॉस चेंडू लोअर फुल टॉस बॅटची कडा घेत असताना चेंडू निघाला. स्लिप पॉइंटला 1 धाव मिळाला चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला नाही नितेशच्या बॅटरकडून. लोअर फुल टॉस चेंडू होता. संधी होती या चेंडूला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याची, परंतु मिळाले फक्त 1 धाव. आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 26 धावा या धावपलकावर. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी या पहिल्या इनिंग दरम्यान. स्ट्राइकिंग एंडवरती सिद्धार्थ कांबळे.
सिद्धार्थला देखील मोठे फटके खेचावे लागतील. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ बाकी. 25 धावया धावपळीकरते बनल्यात, 26 धावया धावपळीकरते बनल्यात. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाकडून फ्लोरफुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्यात आला. डीप वाईड लॉंगला क्षेत्ररक्षक तैनात. दर्शन बांदेकर स्क्रीन वरती वेगात गतीने आला, चेंडूवरती ताबा मिळवला. त्यानंतर फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि सिंगल या सागिक धाव संख्या 27 धावा धावपळीकावर. विकी फर्नांडिस याचं देखील कौतुक करावं लागेल. देत ओव्हर मध्ये जबाबदारीचं हे षटक आणि या षटका दरम्यान मोठ्या फटक्यांपासून रोखून धरण्यात आलंय. नितेश राहुल आणि त्याचबरोबर सिद्धार्थ कांबळे या दोन बॅटरना. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ अजून असेल बाकी आणि या 2 चेंडूवरती एखाद दुसरा मोठा फटका नितेशच्या बॅट मधून येणं खूप महत्वाचं असेल रेडी क्रिकेट संघासाठी. यावे खोदून काढलाय चेंडू, हेलिकॉप्टर फटका आणि हेलिकॉप्टर लँड देखील करेल. डीप वाईड लॉंग बॉलला सीमारे शॉप पलीकडे 6 धावांसाठी महत्वपूर्ण षटे. हा दमदार क्रॅकिंग जेपीएल षटकार. इनिंगची सांगता करणारा हा चेंडू असेल स्ट्राइक एंड वरती. नितेश काम नितेश राहुल हा बॅटर 33 धावा धावपळीकावरती. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग फटका. ऑन साइडला चेंडू मिड विकेटला निघाला. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण करण्यात आली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे, परंतु फेकी ही कमालीची होती योग्य एंड कडे आणि त्याचबरोबर चांगले फेकी देखील. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात नितेश राहुल माघारे परतेल. 34 धावा धावपळीकावरती बनल्या 5 गड्यांच्या मोबदल्यात. 36 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू 36 धावा. सामना लढण्यासारखा आहे कारण संध्याकाळचं सत्र आणि या सत्रादरम्यान हा सामना लढण्यासारखा असेल पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी. कारण 36 धावा 24 चेंडूवरती सन्मान्य बंटीपुर सर, बंटीपुर साहेब आपल्याला विनंती आहे आपण उपस्थित व्हावं. सुमित काशीकर यांचा सन्मान करायची विनंती आहे. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं जयतीर प्रीमियर लीगच्या निमित्तानं आजच्या दिवसामध्ये सुमित काशीकर एक सुमधूर सुरेल आवाज आणि अतिशय सुंदर रेडिओ कॉमेंट्री प्लेन कॉमेंट्री सुमित काशीकर उपस्थित होतोय. सन्मान्य बंटीपुर साहेब यांचे शुभ हस्ते त्यांना सन्मान त्यांचा सन्मान केला जातोय. आज के दिन का ये आखिरी मुकाबला, आखिरी मुकाबले के आखिरी चेजिंग जीत का लक्ष्य 35 रन्स टू विन. हालांकि टॉस जीतने के बाद थोड़ा सा मन में संदेह था हमारे सभी के कि टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी का फैसला करते यहां दर्शन बांदेकर और गॉडविन, माफ कीजिए गणपत, गणपत स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक एंड पर दर्शन बांदेकर. सुमित काशीकर यांचा सन्मान केला जातोय. तर
कुछ पलों में आखिरी मुकाबला आज के दिन का, जिसका लक्ष्य 35 रन, टॉस हारने के बाद जीतने के बाद। अच्छा स्ट्रोक है ये पॉइंट के ऊपर से, क्या क्या जोगा नीचे खिलाड़ी, कैच ड्रॉप हुआ लेकिन खूबसूरत दो रन अर्जित किए, खूबसूरत कोशिश थी वो बहुत। इस पहली गेंद पर अगर विकेट आती तो इस मैच में सनसनी पैदा होती। जैसे सचिन बांदेकर हालांकि दूसरे छोर पर खड़े है, 35 रनों का पीछा उतना आसान नहीं रहेगा, आखिरी मैच है ये। टॉस जीतने के बाद थोड़ी सी हड़बड़ाहट हमारे मन में हुई कि टॉस जीतने के बाद क्यों फील्ड चुनी यहाँ दर्शन ने, क्योंकि ये पिच ऐसा है पिछले 6-7 सालों में हमने देखा है कि जो भी आखिरी मैच में फुल टॉस, यहाँ बड़ा स्ट्रोक चाहिए था लेकिन शायद 4 रन के लिए बाउंड्री लाइन के बाहर ये गेंद चली जाए। देखना है जब तक गेंद बाउंड्री लाइन को पार करती हुई लांगती हुई 4 रनों के लिए, वाइड थर्ड मैन बाउंड लाइन के बाहर इस गेंद को भेज दिया। अच्छा स्ट्रोक ये, रन संख्या पहुंची 6 पर 2 गेंदों की समाप्ति के बाद। गौरव कामले इस गेंद को हल्का सा शॉर्ट कर बैठे आउटसाइड द ऑफ स्टंप, जिसका पूरा फायदा की उठाया, यहां टियर किया इस गेंद को बहुत खूबसूरती के साथ वाइड थर्ड मैन पर 4 रनों के लिए। रेडी एक्सप्रेस के नाम के जाने वाले गौरव कामले यहां बेहतरीन गेंदबाजी, हालांकि उनसे उम्मीद है फुल टॉस, फिर एक बार एक बड़ा स्ट्रोक आने की संभावना थी लेकिन इस गेंद को बल्ले पर ठीक तरह से ले नहीं पाए। शाम के सत्र में हालांकि थोड़ी सी गेंद अंदर से भी थोड़ी सी नरम होती है, गीली होती है, तो थोड़ा सा पिच से भी मदद नहीं मिलती, थोड़ी सी नमी होती है पिच में। ये गेंद लोअर फुल टॉस, इसको पूरी तरह से बल्ले पर नहीं ले सके। ये गेंद बेहतरीन गेंद, बाल बाल बचे यहां, लगभग किनारा लग जाता। सचिन बांदेकर इस गेंद को खड़े खड़े खेलने की कोशिश की, थोड़ी सी नीचे रही गेंद, आउटसाइड ऑफ स्टंप आउटस्विंग हुई, थोड़ा सा संभल कर खेलना पड़ेगा दर्शन को। ये गलती, बड़ी गलती दर्शन बांदेकर से, और ये मैच की बहुत बड़ी गलती, जो सभी सोच रहे थे कि अगर इस पहले ओवर में कोई जरूरत नहीं थी, गौरव कामले थे गेंदबाज है जो आसानी के साथ बड़ा विकेट निकालते, कोई जरूरत नहीं थी, 6 रन आ चुके थे, 7 रन आ चुके थे, और जो डर था सभी के मन में वही साबित होता हुआ। नए बल्लेबाज हल्क कहा जाता है स्टॉनिस, उसी तरह से एक खिलाड़ी वापस आता हुआ। अब ये रन चेस बहुत कठिन होगा क्योंकि 35 रन भी यहां चेस होने में, सबको लग रहा था कि दर्शन बांदेकर अगर 2-3 छक्के अपनी ताकत के साथ इस शाम के सत्र में लगाए तो इस मैच आसान हो जाएगा। अच्छी गेंद, फिर एक बार गौरव कामले को खेलना उतना आसान नहीं है, दोनों तरफ गेंदों को घुमाना जानते हैं, बेहतरीन गेंदबाजी अब तक इस ओवर की आखिरी गेंद थी, रन संख्या है 8 रन, लेकिन सबसे अहम बात है कि इस रन चेज में जो बेहतरीन बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी था वो डगआउट में वापस, दर्शन बांदेकर। पिछले मैच में हमने देखा था, कहा था कि जिससे हम ज्यादा उम्मीद करते हैं वो खिलाड़ी हमेशा निराश करता है, उनको देखने के लिए बहुत सारे दर्शक यहां दर्शन को देखने के लिए आए थे। गॉडविन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक गेंद पर गणपत और गेंदबाजी के लिए आते हुए जितेंद्र नागू जी, फुल टॉस मिली थी, फिर एक बार इस गेंद को गवाया, फिर एक बार गेंद वही रुकी, लगातार 2-3 फुल टॉस मिस किए, यहां बैड लक देवबाग टीम का ऐसा कहना पड़ेगा। ये गेंद भी पीछे अगर चली जाती 2-3 रन मिल जाते, लेकिन ये गेंद वही रुकी और जिसके तहत मात्र 1 रन। 2-3 ऐसी गेंदें जिन गेंदों पर बड़े बड़े छक्के होने चाहिए थे लेकिन दुर्भाग्यवश
टॉस जीतने के बाद हम हमेशा कहते हैं कि पहले बल्लेबाजी करो। अच्छी गेंद, अच्छी खूबसूरत वापसी गेंदबाज की, चालाकी की, शफल किया था अपने आप को यहाँ, लेकिन जैसे देखा शफल कर रहे, फॉलो किया उस गेंद के साथ और गेंद पर डिफेंसिव स्ट्रोक लेना पड़ा। ये गेंद आउटसाइड या ऑफ स्टंप, बहुत बाहर है, वाइड का इशारा निश्चित रूप से हमारे तरफ अंपायर सुनील नाइक का। अगली गेंद लेकर, ये अच्छी गेंद, लेकिन फिर एक बार गेंद ऊपर और गौरव कामले नीचे, इज द सेफेस्ट हैंड। और आजकल रेडी का लग बहुत जोरों पर चल रहा है, वही डर जो था वही सच होता हुआ। टॉस जीतने के बाद अगर प्रारंभिक बल्लेबाजी न करे तो बाद में 30-35 रन भी बहुत होते हैं इस पिच पर। हमने लगातार 6-7 साल यहां देखा है कि पिच नमी वाला पिच है, शाम के सत्र में यहां बहुत नमी हो जाती है तो बाद में गेंद बल्ले पर ठीक तरह से चढ़ती नहीं है। नागू जी को एक 2 रन मात्र दिए, एक वाइड का एक और खूबसूरत गेंदबाजी, वो जो फॉलो किया था बल्लेबाज को वो होशियारी है गेंदबाज की। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक है, ये 2 रन निश्चित रूप से यहाँ हो सकते हैं आसानी के साथ, और आसानी के साथ दूसरा रन। अब थोड़ा सा रन चेस ही ऐसा करना पड़ेगा, बड़े स्ट्रोक के तरफ न जाए, एक आध खराब गेंद मिले तो बड़े स्ट्रोक की तरफ जाए, लेकिन ये 35 रनों का जो पीछा है, 12 रन आ चुके, दूसरा ओवर मुकम्मल है, अभी भी 2 गेंद ही शेष है, तो इन 2 गेंदों पर 4-5 रन तो आने चाहिए, तो 12 गेंदों में लगभग 20-25 रन। अच्छी है, अच्छी रणनीति यहाँ, 1 रन निश्चित रूप से, दूसरे की कोशिश आसानी के साथ दूसरा रन, दैट इज द राइट स्ट्रैटेजी टू विन दिस मैच। इस मैच को अगर जीतना चाहिए तो हर एक गेंद पर 2 रन कैसे बने, ये सोच निश्चित रूप से होनी चाहिए। आखिरी गेंद इस ओवर की शेष है, 35 रन टारगेट, लेकिन 14 रन अब तक आ चुके हैं, 12 गेंदों में 21 रन ये टारगेट अगर रह गया, 21-22-23 रन इस ओवर, इस आखिरी गेंद पर एक स्ट्रोक तो चाहिए, लेकिन अच्छी तरह से गेंद को खेला, फिर एक बार 2 रन की कोशिश होती है, देखना है आसानी के साथ दूसरा रन, ये सही रणनीति, सही सोच इस रन चेस को अंजाम देने के। ये 2 रनों के साथ रन संख्या पहुंची है 16 रनों पर, यानी कुल मिलाकर 19 रन चाहिए 12 गेंदों में। लेकिन मैच जल्द से जल्द शुरू करें क्योंकि वाइल्ड लाइट का अपील बाद में नकारा जाएगा, ध्यान रखें। 2-2 रन, बहुत बेहतरीन बल्लेबाजी है विकी फर्नांडिस की, लगातार 3 गेंदों पर, हर एक गेंद पर यहाँ इस मैदान पर 2 रन आसानी के साथ मिल सकते हैं, और अगर पीछे फाइन लेग की तरफ या थर्ड मैन की तरफ खेले तो इस मैदान पर 4 रन भी आसानी के साथ मिल सकते हैं, कोई बड़े स्ट्रोक की जरूरत नहीं है, लेकिन गेंद को सहलाना पड़ेगा, गेंद को रन के लिए रन में तब्दील करना पड़ेगा। नए गेंदबाज आते हुए, जय मांजरेकर, 12 गेंदें 19 रन। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक हो गए, लेकिन वहां खिलाड़ी तैनात, और यहां गॉडविन डगआउट में वापस आएंगे। ये विकेट की अहमियत नहीं थी, यहाँ गेंद जो जाया हुई वो बहुत मायने रखती है, और रेडी टीम माइंड नहीं करेगी कि विकेट मिले। देकर धीरे धीरे मैदान में, हर एक गेंद पर 2-2 रन लगभग चाहिए, 19 रन अभी भी चाहिए, रने गेंदे बचे 11,
11 रन 11 गेंदे 19 रन, यह है इक्वेशन इस मैच को जीतने का। लेकिन अगर विकी फर्नांडिस स्ट्राइक पर आए तो वो आसानी के साथ हर गेंद को धकेलते हैं, रन लेते हैं। अब यहां से एक भी गेंद अगर डॉट निकले तो आर्या टीम के लिए बहुत कठिनाई हो सकती है। हर एक गेंद पर दो तीन रन चाहिए। अभी भी 19 रन, 11 गेंदे 19 रन, यह है इक्वेशन। अगली गेंद लेकर जय, अच्छी गेंद, कैच लगभग, हालांकि नहीं था कैच ये। नितेश, एक गेंद और गई, ये बहुत गंभीर स्थिति बन सकती है। यहां हर एक गेंद पर रन चाहिए किसी भी तरह, लेकिन एक और गेंद, दो लगातार बहुत बेहतरीन गेंदे, जय युवा गेंदबाज। तीसरी गेंद डॉट निकले, दैट इज वेरी डेंजरस फॉर आर्या 11। 19 रन चाहिए जीत के लिए। अब गेंदे बचे मात्र 9, यानी 10 रन ज्यादा है, दो बड़े स्ट्रोक चाहिए अभी। तीसरी गेंद, ये चौथी गेंद डॉट, ये नितिन बांदेकर, आसान मैच था, गवाने के बाद अगर एक रन आप ले रहे, दैट इज अ वेरी बैड बैटिंग परफॉर्मेंस। अब 7 गेंदे और जीतने के लिए 18 रन, 3 बड़े छक्के चाहिए, क्या कोई वो ले सकता है 3 बड़े छक्के। लेकिन जब मैच उस मोड़ पर खड़ा था, 12 गेंदे 19 रन, वहां से हर एक गेंद पर अगर 2 रन बनते तो ये मैच बहुत आसानी के साथ कब्जे में आ जाता, लेकिन ऐसा हुआ नहीं। बड़े बड़े स्ट्रोक लेने की कोशिश में, अच्छा स्ट्रोक है ये, एक रन, दूसरे की कोशिश होगी, दूसरे की कोशिश होनी चाहिए, और 2 रनों के 7 रन संख्या पहुंची 19 पर। तो अब आखिरी 6 गेंदों में चाहिए 16 रन। तो सभी जो आखिरी मैचेस हुए 15-16 रन चाहिए थे आखिरी ओवर में, और एक बार ही चेस हुए, बाकी सभी वो चेस नहीं कर सके। 16, 6 गेंदे 16 रन, यह है इक्वेशन। दर्शन अगर रहते, आप सही कह रहे, 3 गेंदों में 18 रन भी हो सकते थे, लेकिन वो वापस जब लौटे केतन, वाइड का इशारा निश्चित रूप से, 15 रन चाहिए। अब 3 बड़े छक्के चाहिए, क्या नितिन बांदेकर अपने भाई की तरह अपनी टीम को उनको कंधे पर बिठा कर ले आएंगे अगर वो जिता देते हैं उस मैच को। 6 गेंदे 15 रन, ये इक्वेशन फिर आ चुका है, 6 गेंदे और 15 रन। सुबह से हम बार बार ये इक्वेशन देख रहे हैं, 6 गेंदे 15 रन, ये गेंद क्या कहा, देखने के बजाय खड़े खड़े वहीं से इस गेंद को, 5 गेंदे, ये निश्चित रूप से आउट वायर रहेगी, देखना है एम्पायर का इशारा, नो बॉल या वाइड, यही ये नो बॉल या वाइड, वाइड या नो, अंपायर का फैसला, ये बहुत अहम फैसला है, इस मैच का रुख बदल सकता है। कभी कभार ये फैसले, वाइड का इशारा हमारे तरफ आता हुआ, अंपायर का इशारा, अब 5 गेंदे, गौरव दत्ता नाव का है, चेतन मंटत नाव का है, दिनकर, 5 गेंदे और जीतने के लिए 14 रन। ये गेंद और ये आउट होकर वापस आएंगे, 4 गेंदे और 14 रन।
14 रन दो बड़े छक्के कुछ भी करो चाहिए और ये एक छक्का आ चुका है, शायद ये छक्का आ चुका है। वेरी नाइस हिट बाय महेंद्र। अब तीन गेंदे और जीतने के लिए 8 रन। तीन गेंदे 8 रन दिनकर फिर एक बार चले। खराब गेंद और ये बड़ा छक्का, व्हाट अ हिट वंस अगेन। दो गेंदे और 2 रन। सारी चेज है तो 2 गेंदों में अब 2 रन चाहिए। 2 गेंदे 2 रन। व्हाट अ मैच टू वॉच। क्या एक गेंद निकाल पाएंगे, क्या इस गेंद पर मैच को खत्म करेंगे महेंद्र बाहुबली धुरी। 2 गेंदे 2 रन। अच्छा शॉट, व्हाट अ हिट। और यहां हमारे बंटी पर अब बहुत बंटी पर अब खुश रहेंगे। टीम के मालिक फ्रेश दिल्ली।